नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग, कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो, बच्चा आता शांत शांत आहे जरा. काल बच्चा आई किती वाजता झोपला? काल झोपला साडेसहाला. काल संध्याकाळी 6:30 झोपला बच्चा. आणि रात्री तुम्हाला माहिती आहे खूप पाऊस आला होता, माझं डोकं एवढं दुखत होतं. बापरे, काल भिजून आलो मी पावसामध्ये, त्याच्यामुळे माझं डोकं एवढं दुखत होतं ना की मायग्रेनचा थोडासा मला प्रॉब्लेम आहे. आणि डोकं दुखल्यावरती तुम्हाला माहिती आहे पूर्ण अर्धा दिवस वॉमिटिंग वगैरे याच्यातच जातो. आणि बच्चा मध्ये एकदम शांत बसलाय. बच्चा काय झालं तुला? तू का असं बसलाय? बोलणार तू? तू नाही बोलत? नाही बोलत पप्पा बरोबर? बच्चा नाराज झालाय कारण बच्च्याला आता जायचंय स्कूलला. 10:00 वाजलेले आहेत, 9:30. आई इथे बसलेले आहे नाश्ता करत. आई काय बोलतेस? काय बोलते बोल. नाश्ता करायला या. आणि रात्री तर एवढा पाऊस पडला, मी घाबरली एवढी. चल, 30-30 कॅसेट नको आहे आपल्याला. 30-30 कॅसेट नको आहे, तो व्हिडिओ टाकलाय हा, लक्षात ठेव. टाकलाय का? हा, 30-30 कॅसेट नको. आता वेदांत चाललाय स्कूलला, म्हणून थोडा वेदांतचा जरा तोल बारीक झालेला आहे. बच्ची काय झालं रे तुला? काय झालं बच्चीला? चाय चपाती खातो तू? हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला या, या गं बच्ची. जेवला पण नाही असं झोपला, तरी सकाळी जरा 2 कप दूध दिला आणि थोडीशी शेव चालली तरी. पण आता थोडीशी चपाती खाईल माझा वेदांत. बच्चा तर चपाती खाणार. आणि दादा, त्याला दादा बोलायचा आता आई वेदांतला. मग दादाच आहे माझा, आता मोठा दादा झालाय वेदांत, है ना बेटा? लाडत आला, लाडत आला, लाडत आला. हे बच्चा लाडत आला, तू तू लाडत आला. आई काय बोलते? आई नाश्ता काय बनवलंय आज? बस शेव बनवलंय. आणि आम्ही काय नाही शेव बनवले आणि काय नाही. खरं सांग, काय काय बनवले? खरं सांग. काय रे बाबा, शेव बनवले. आज काय एवढं गोड शेव बनवलेस तू? अरे मी बोलली तू जाणार आहेस ना, मन तोंड गोड करावा तुझा. अगं कसला जाणार आहे? जाणार होतो मस्त पैकी. ऍक्च्युली सीन काय तुम्हाला सांगतो, एवढा भिजला माझ्याकडे काय दाखवतात. तर मित्रांनो, मी आज जाणार होतो अलिबागला आणि 9:30 वाजलेत. 9:00 मला तिथे पोहोचायचं होतं कल्याणला, कारण कल्याणवरून आपली गाडी होती 4-व्हीलर, तिथून अलिबागला जायचं होतं. आणि काल रात्री पाऊस आल्यामुळे मी पूर्ण भिजलो, डोकं दुखलं, दुनियादारी झाली. परत सकाळी माझं डोकं जाम झालं आणि मग मी जाऊ शकलो नाही, माझा प्लॅन कॅन्सल झाला जायचा. त्याच्यामुळे हे लोक माझी खेचत आहेत, लय उड्या मारत मारत जाणार होता. प्रतिभाच्या चेहऱ्यावर स्माईल बघा, प्रतिभाच्या चेहऱ्यावर. काय बोलते प्रतिभा? आई भडकले वाटत. नाही तर काय? का ग, एवढ्या लांब जायचा ट्रेननी, आता तर धक्का मुक्की किती असते सकाळच्या टायमाला. लोक कामाला कशी जातात? लेकी लेका तूच बोलतो अगं, लेका तू पण तू जाते कामाला. लेका विसरलीस काय ते दिवस तू? हा विसरलास दिवस? मी तर अजून पण जाते ट्रेननी. तू जा कामाला आणि ते लोक शिव्या घालू दे मला. आईस कामाला जाते, आईस कामाला जाते. अरे कामाला गेलो तर हात पाय चांगले राहतात. बोलून दे काय झालं बोलल्याने काय झालं? हात पाय माझे चांगले राहतील म्हणून मी जाते. तू तर बोलतोच नको जाऊस. काय ग प्रतिभा, पण माझे हात पाय तर चांगले राहिले पाहिजे. आता तुझी जागा प्रतिभाने घेतली वाटतं. बरोबर बरोबर बोलायचे. काय ग प्रतिभा, प्रतिभा काय आपली मान हलवते नुसती बस. काय बोल, चल चल तयारी कर फटाफट फटाफट, नाश्ता करून घे, बच्च्याला स्कूलला जायचंय. ओ माय कॅट्स, ट्रेनचा नजारा तुम्ही बघू शकता, खूप छान वाटतं असं. ट्रेन अशी दिसलेली इथे बघा, मस्त पैकी ट्रेन दिसते इथून. बच्चा रोज बोलतो पप्पा ट्रेन बघा, ट्रेन बघा, आणि ती मालगाडी आहे. बच्चा काय आहे? ट्रेन आहे. आणि बच्चा आमचा आता दादा झाला, आता बच्चा चाय चपाती खातो. नाही खात बेटा तू? हे बच्ची चाय चपाती नाही खात? शेव खाल्ले थोडी आणि दूध पियाले 2 कप तुझ्या बरोबर खातो, तुझ्या बरोबर खातो, आता बाबा बरोबर चाय पियाला. हा बेटा त्याला स्कूलला जायचंय ना, आता हिचा आहे का? नाटक झाला, याचा नाटक सुरू झाला. बच्चा
हा चल दे हे नाश्ता दे प्रतीक बघू नाश्त्याला काय देतात मला बघू द्या जरा दाखव शेव कुठे आई आता नाश्त्याला तू घाई गेली आणि इथे नाश्ताच द्यायचा पत्ता नाही तुझा यार असं हे चुकीच आहे काय बोलते बोल नाश्त्याला तू घाई गेली अरे यार शेव पण मला वाटतं अर्धी कच्ची आहे बघ आई कच्ची नाही जाण्या मग काय प्रतिभा शेव कधी कोण कच्ची बनवतो काय यार काय यार तू पण आहे ना आई खरंच म्हणजे असं वाईट वाईट काय बघ अरे तुझी गरम नाही केली आता एवढा थंडा नाश्ता देते प्रतिभा तू यार त्या दिवशी पण हिने राईस दिला होता मला आईला इमर्जन्सी मध्ये घेऊन गेलो मी काय प्रतिभा यार चुकीच आहे तुझं त्या दिवशी पण मित्रांनो आईला घाई घाई मध्ये घेऊन गेलो नाश्ता असाच ठेवला मी आणि आलो एक तासानंतर आईला घेऊन आणि प्रतिभाला प्रतिभाला बोललो चल आता नाश्ता देतो प्रतिभाने तसाच्या तसा जसा ठेवला होता थंडा गार एकदम तोच नाश्ता मला दिला काय बोलणार आता सांग पण त्यावेळेला आम्ही थोडस कव्हर केलं त्या गोष्टीला नाही प्रतिभानी मस्त गरम दिलाय हे दिलंय ते पण पब्लिक समजून गेली आपल्या ज्या ताई आहेत त्यांनी कमेंट केल्या दादा तुला असंच नाश्ता दिला असं थंड जसा ठेवला होता तसाच नाश्ता दिलाय तू काय असते ग तू काय असते हा हा गरम देताना गरम गरम देत जा त्यांना सवय गरम खायची पण आता प्रतिभा नाही ऐकत त्याला काय प्रतिभा जेव्हा माणूस बोलतो ना पटापट जा आंघोळीला जा नाश्ता होतोय नाश्ता तो रेडी झाला मग 10 तासांनी जाणार तर कसं काय बरोबर दोघींनी पार्टी चेंज आणि मी एकटा भोळा भाबडा पडलो इकडे हा भोळा भाबडा एवढी मोठी माता बसली हा बघ भोळा भाबडा बघ इथे कसा बसलाय बघ ए बच्ची नाराज आहे स्कूलला जायचंय ना त्याला ए चल आहे प्रतिभा नाश्ता दे 9:30 मला जाऊ दे चल बच्चा चल बाय बाय करा तू स्कूलला जाणार आहे का नाही जाणार का नाही जाणार तुला आईस्क्रीम देतो ना मी टायमावर भडकलाय नाही जायचं तुला स्कूलला का नाही जायचं मला सांग चल मी तुला नाही पाठवणार का नाही जायचं तुला काय प्रॉब्लेम आहे तुला हात खाली घे हात खाली काय प्रॉब्लेम आहे तुला काय प्रॉब्लेम आहे ते सांग ना बच्चा हे कोणी केलेले बच्चा हे सगळं दिवारावरती कोणी केलं कर जा कर जा आता नुसत्या फटाकड्याच पाहिजे असतात बॉम्ब पाहिजे बॉम्ब पाहिजे करत बसतो ते आपटी बॉम्ब असतात ना ते पप्पाने एकदा दोनदा आणून दिले त्याला तर त्याची आता सवय लागले पण बंद केले आता थोडे दिवस पण तरी पण त्याला लक्षात आहे ना बेटा आता मी नाश्ता करू तू स्कूलला जाणार ना बच्चा स्कूलला जायला लागेल तुला बेटा असं नाही करायचं असं नाही असं नाही बॅड मॅनर्स आहे बॅड मॅनर्स आहे सुई बोल सॉरी बोल पहिला माझी बच्ची ग चला मित्र मी नाश्ता करून घेतो तुमच्या पण घरी असेच मुलं असतात का नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा स्कूलला जायच्या आम्हाला रडतात मित्रांनो नाश्ता करून झालेला आहे तुमच्या भावाचा आणि तुमचा भाव आता चहा पितोय तरी बच्चा माझा उदास आहे बच्चा काय झालेलं आहे बच्चा तुला बघा बच्चा केव्हापासून इथे उदास होऊन बसला बेटा काय झालं सांग ना हे बेटा बघितलं बच्चा का ऐकायच नाही मागत आहे काल संध्याकाळी मला वाटतं 7:30-7 बच्चा झोपला तेव्हापासून बच्चा थोडा उदास आहे तो आता उठलाय ए बेटा काय आलं तू काय रडतो सांग काय रडतो तू पप्पाला मारायचं ना बेटा बॅड मॅनर्स आहे हा शाळेत नाही जायचंय बोलतो असंच बोलतो शाळेत नाही जायचं नाही जायचं आणि गाडीवरून घेऊन गेलो तोपर्यंत रडतो पण जेव्हा शाळा आल्या आणि त्याला खाली उतरवलं ना मस्त बाय वगैरे करतो टीचरला बोलतो गुड मॉर्निंग टीचर टीचर गुड मॉर्निंग मोठ्याने बोलायचा टीचर गुड मॉर्निंग काय बोलतो बेटा ठीक आहे मित्रांनो चला बघू बच्चा स्कूलला जातोय का नाही बेटा रडायचं नाही हा ए खाली सोड बच्च्याला खाली सोड बॅग घे बेटा अरे वा वा बच्चा कुठे चालला तू स्कूलला चालला व्हेरी गुड च्या पप्पाला फ्लाइंग किस दे अशी अरे वा वा चला बाय करा आणि तुला फोन करू मी काय करू अरे वा वा चला बाय हा तिथून मला बाय करा पप्पाला तिथून बाय करा जा बघा बच्चा कसा रडत नाही स्कूलला जाताना थोड्या वेळासाठी रडतो इथून जा ना प्रतिभा इथून जा बच्चा रडतो उचलून घेतल्यावर कारण बच्च्याला फक्त चालतच जायचं असत
ए बेटा बाय बच्चा चल त्या मॅडमला विचारतो मी, तो पाणी पित नाही ना थांब. काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय जय महाराष्ट्र.